नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी गावांच्या स्थलांतरणाचे काम सुरू आहे। या अनुषंगाने सिडकोने बांधलेल्या इमारतींमध्ये गावातील शाळांचे स्थलांतर करण्याचे सूचना देण्यात आल्याने शनिवारी उल्वेच्या शाळेतील साहित्य नव्या शाळेत हलविण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते। हे कर्मचारी शाळेचे रेकॉर्ड तसेच इत्यादी सर्व सामान स्थलांतरित करण्यासाठी दबाव करीत असल्याने सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने एकत्र येऊन शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले। अगदी वृद्धांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। शेवटी ग्रामस्थांच्या आंदोलनापुढे जिल्हा परिषदेचे कर्मचारी काहीच करू शकले नाही व त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। उल्वे गावातील शाळेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे या स्थलांतरणाने हा ऐतिहासिक वारसा पुसला जाणार आहे। परंतु जोपर्यंत पूर्ण पुनर्वसन होत नाही तसेच मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्थलांतर करणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले। आज उल्वा, तरगड, गणेशपुरी आणि कोंबड भुजे या शाळांच्या स्थलांतराबाबत आज हे जमाव जमलेला आहे। शिडको प्रशासन, जिल्हा परिषद अध्यक्ष, पोलीस बंदोबस्तामध्ये हा स्थलांतराचा निर्णय घेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे हा जमाव कशासाठी आहे, आता एवढं महाराष्ट्रामध्ये आता शिक्षण हा महत्त्वाचा घटक मानला जातो, पण शिक्षणासाठी आम्हाला हा जमाव करायला लागतो। म्हणजे मोठ्या मोठी संविधानाचा जो बाब आहे तो आमचा हिरवण्याचं काम ही शिडको प्रशासन करत आहे। आणि या गोष्टी वडघर ज्या शाळेमध्ये आता स्थलांतरित 5 गावं झालेले आहेत त्यांची दुर्दशा पाहून असं वाटतंय या गावांना मी सल्ला देऊ इच्छितो, कोणीही स्थलांतरित करू नका। शिडकोने ज्या आधी स्थलांतरित केलेल्या शाळा त्यांना पहिले योजना द्या, तुम्ही त्यांचं नियोजन पहिले करा, नंतर या शाळांकडे तुम्ही लक्ष द्या। आणि एवढाच बोलायची इच्छा आहे माझी का जे या चार गावांच्या त्या शाळे संदर्भात विषय आहे, चार गावांचा 10 गावांचा स्वतंत्र शाळा देण्याचा विषय आहे, पण हे चार गावांना कुठलाही दगा देत असेल शाळेचा तर आम्ही 10 गावं एकत्र यायला आम्ही तयार आहोत आणि याचा शिडकोला मोठा धक्का बसणार आहे। एवढंच नाही, जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून स्थलांतरित होणार नाही। मग आम्ही इथून स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमची शाळा स्थलांतरित करून देणार कसे? आम्ही आमची मुलं जर गावात राहत असतील तर आम्ही उलवा नोडला तिथे नवीन पुनर्वसनाच्या जागेत एक कुठेतरी शाळा बांधलेली आहे, तिथे त्या शाळेत आम्ही मुलं पाठवणार तरी कशी? तिथे कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत। आम्हाला अजूनपर्यंत आमच्या शाळेचा भूखंड दाखवलेला नाही, त्याची बिल्डिंग कुठे बांधतात ते दाखवलेलं नाही, मग हे शाळा स्थलांतरित करून नेणार कुठे आहेत? आमचं एवढंच म्हणणं आहे का आज आम्ही इथे सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत, यापुढे जर अशा कुठल्या कारवाया होत असतील तर आम्ही प्रखरतेने विरोध करू, इथून शाळा स्थलांतरित करू देणार नाही होत जोपर्यंत आम्ही इथे इथून स्थलांतरित होत नाही तोपर्यंत। आता परवा कालचीच गोष्ट आहे, परवाच्या दिवशीची आम्ही पंचायत समिती पनवेल येथे BDO साहेबांसोबत बैठक घेतली, त्यांना आमच्या मागण्या सांगितल्या, बाबा तुम्ही सिडकोला कळवा का अशा मागण्या आहेत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही होत, आमची शाळा इथून हलणार नाहीये। तरी सुद्धा कालच्या दिवशी 16 तारखेला 16 नोव्हेंबर रोजी सिडकोमध्ये बैठक घेतल्यानंतर CEO साहेब आले, त्यांनाही आम्ही कळवलं, त्यांनाही सांगितलं बाबा CEO साहेब आणि ZP सदस्य आमचे इथे ZP मीटिंग होईल, त्यानंतर आम्ही काही गोष्टी कळवू ज्या आमचा निर्णय असेल तो। परंतु तरी सुद्धा आज BDO आणि त्यांचे अधिकारी इथे शाळेचं दप्तर नेण्यासाठी येणार आहेत, म्हणजेच ही हुकुमशाही पद्धत झाली। चांगल्या पद्धतीने चर्चा घडवून आणावी ग्रामस्थांची, जेणेकरून ग्रामस्थांचा उद्रेक होऊ नये। आज अचानक इथे पोलीस बंदोबस्तात शाळेला लॉक करण्याची परिस्थिती इथं निर्माण केलेली आहे। शाळेचं दप्तर घेण्यासाठी घेऊन जाण्यासाठी शिक्षकांना इथं पाठवलेलं आणि पोलीस बंदोबस्त घेऊन ते येणार होते, पण ग्रामस्थांचा एक प्रखर विरोध लक्षात घेऊन त्याने आता सध्या तरी मला वाटतं स्थगिती या शाळेला उठवण्यासाठी स्थगिती आणलेली आहे। आजच आम्ही आता लगेच 3 वाजता अलिबागमध्ये चाललोय आणि शिवसाहेबांची मीटिंग करून त्या चर्चेतून काय विषय सुटतोय का ही चर्चा करण्यात येईल आणि चर्चेतून विषय सोडवावा, कारण मागण्या कमी राहिलेल्या आहेत, बहुतेक मागण्या आमच्या मान्य झाल्यात, थोड्या मागण्या ज्या असतील त्या थोड्या मागण्यांसाठी पोलीस बंदोबस्त किंवा कुठल्याही प्रकारचा अत्याचार ग्रामस्थांवर होता कामा नये याच्यासाठी सर्व पक्षीय ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने इथं प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत, त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो। याचा अर्थ काय त्यांनी अगोदर आम्हा ग्रामस्थांना समजावून सांगावा की कुठल्याही पुनर्वसनाच्या गोष्टी तिथं पूर्ण झालेल्या नसताना
आमचं गाव इथनं हलवतात किंवा शाला लॉक करायला सरकारी अधिकारी येतात आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला आणि आम्हाला एकदम गोंधळात ग्रामस्थांना पाडले. परंतु आम्ही शालेचा लॉक तोडू देणार नाही, सेल करू देणार नाही आणि काहीही मटेरियल हलवू देणार नाही. आम्हाला ज्या सुविधा आहेत त्या त्यांनी तिथं अगोदर उपलब्ध करून द्याव्या, पुनर्वसनाचा अर्थ समजावून सांगावा आणि एकही आमचा ग्रामस्थ इथून हलण्यास तयार होणार नाही. आमची त्यांना रिक्वेस्ट आहे की मार्चमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा होतात आणि सर्व मराठी शाला किंवा प्रायमरी स्कूल म्हणतो त्या परीक्षा मार्च एप्रिलमध्ये होतात. आमची त्यांना विनंती आहे की एप्रिलमध्ये जर त्यांनी सगळं आमचं पूर्ण केलं एप्रिलपर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर मग आम्ही मे मध्ये एकही माणूस आमची शिल्लक राहणार नाही. आणि ही मी ग्वाही ग्रामस्थांच्या वतीने देतो. एवढं तुम्ही दोन शब्द बोलतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.